हरिओम श्री राम वंदन्य. माझं नाव सुषमा विरा ठाकूरदास, गुप्तवाडी गोरेगाव उपासना केंद्र. माझा एक खूप छान अनुभव आहे. मला 2016-17 मला डोळ्यांना, माझ्या डोळ्याचा तो प्रेशर असतं ते माझं सॉलिड हाय झालेलं होतं डोळ्याचं प्रेशर. त्या डॉक्टरने अक्षरशः मला वेड्यात काढली, आपका इतना प्रेशर बढ गया, आपको कुछ मालूम नहीं, आप आए नहीं, इतना लेट आए हूँ, अगर और कुछ देर गई होती तो आपकी आँख चली गई होती. माझी पहिलीच वेळ होती, मला कल्पनाच नव्हती की मला ह्या डोळ्यात काहीतरी होतंय. त्यामुळे मी आपलं ठीक आहे म्हटलं. मला त्यांनी दिवसभर तिथे ते ड्रॉप्स घालून बसवून ठेवलं. मला रिपोर्ट दिले. मग संध्याकाळी परत दादांना मी हॉस्पिटल होणार होतो. मी संध्याकाळी क्लिनिकला परत दादांना रिपोर्ट म्हटलं दाखवणंच येऊ आता. मग दादांना जाऊन तिथे दाखवले. मग दादांनी बघितल्यावर मला सांगितले की त्यांनी दिलेले ड्रॉप्स बाय डिफॉल्ट घालत राहा, अजिबात हलगर्जीपणा करू नको. म्हटलं ठीक आहे दादा. म्हणून मी घरी येताना मला त्यांनी डॉक्टरने विचारलं की तुम्हाला सोबत कोण आणले का? म्हटलं नाही. आणि मला संध्याकाळी मग ते जाणवायला लागलं. रस्त्याने मला सगळे ते लाईट्स असतात ते असे सगळे स्टार सारखे दिसायला लागले. पण मी तेव्हा काही रिक्षा वगैरे करून माझ्या म्हणजे आले बाबा. मला सुखरूप घरी आणलं. घरी आणलं मग मला ते लक्षात मिळायचं ड्रॉप्स झाले. ती मुले GFS 20.5 का काहीतरी असे ते ड्रॉप्स होते. आणि ते मी रेग्युलर घालायला लक्षात नाही राहणार म्हणून मी एक पर्समध्ये, एक बेडरूममध्ये, एक अजून किचनमध्ये असे मी ते सगळ्या बाटल्या ठेवल्या होत्या की जेणेकरून आपण न चुकता घालायचे. आणि त्याच काळात मला आईने आत्मबलमधनं स्वेटरसाठी घेतलेलं होतं. आणि तो नेमका क्लास असायचा दुपारी 12 12 तिथे हॅपी ह्याला पोचावं लागायचं लिंक अपार्टमेंटला. मग ते मला दुपारी उन्हात मला हे नव्हतं कळत की आपण गॉगल लावून जायला हवं. तर मी अशीच जायचे. आणि मग मला तिथे गेल्यावर मला दुपारी सुटल्या दिवशी खूप त्रास होत होता. मला डोळ्याला असं कसतरी व्हायला लागलं होतं. दादांच्याकडे गेले. तिने मला दादाने मला समोरून विचारलं कशी आहेस? मी म्हटलं छान आहे दादा, पण यांना डोळ्याला जरा त्रास होतो दादा. दादा म्हणाले मी थांब, मी तुला आता एका दुसऱ्या डॉक्टरकडे पाठवतो. आणि मला निखिल नास्ता म्हणून जे आहे त्यांच्याकडे मला जायला सांगितलं. तर मग गेल्यावर मला त्या डॉक्टरने बघितल्यावर मी सांगितलं ना मला असं असं डोकं मग करता मनोराजनांचे मी पेपर दिले त्यांना. ते बघितल्याबरोबर ते हसायला लागले. मला म्हणतात तू कुछ भी कर सकता है. मला आधी कळे ना की हे काय म्हणतात. मग तो डॉक्टर खूप छान आहे. मला असं असं करून सांगतो बिलीव मी आपको कुछ नहीं अभी तुम वगैरे बिंदास सब प्रेशर आपका नॉर्मल एकदम वो कुछ भी कर सकता है. म्हणून मी हे झालं. मग म्हटलं आता तुम्ही मग म्हणे ब्लाउज सब बंद कर डालो. अभी दिवाळी हो जाएगा ना रक्षाबंधन बीच उसके बाद में ड्रॉप्स आप बंद कर डालो. धीरे धीरे एक ही टाइम करो. फिर 9:20 के बाद में आप पूरा बंद करो और 2 दिन के बाद में मुझे आके वापस मिलो. म्हटले ठीक आहे. मग म्हणून मी तसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं. आणि मग भाऊबीजेला मी ड्रॉप्स घालायचे बंद केले आणि त्यांच्याकडे गेले. बघितल्याबरोबर त्यांनी मला सांगितलं देखा बोला ना आपण कोई चिंता का जरूरत नाही, आप ड्रॉप्स सब भूल जाओ, अभी कुछ डालने का जरूरत नाही आहे. तर हा झाला ग्लुकोमाचा अनुभव. त्याच्यानंतर त्याच डोळ्याला मला मोठी बिंदू आला. तेच डॉक्टर ज्यांनी ग्लुकोमा नाही सांगितलेलं तेच डोळा बघून मला म्हणतात अरे आपका मोतीबिंदू तो स्टैग्नेंट है, आपको कोई जरूरत नहीं है ऑपरेशन करने की. अब बिल्कुल बिंदास तो कोई ऑपरेशन वगैरह करने का नहीं है. अब चश्मे का भी जरूरत नहीं है. म्हणजे तो ही खर्च बापू मी माझा माझा घालवून टाकला. म्हणजे मी फक्त सांगायची अवकाश ना की बापू मला हा खर्च सगळा नको आहे. पण त्यांनी माझ्या हा डोळ्यातला मोतीबिंदू आज तर गायब तो जसा जेवढा होता तेवढाच ठेवला आहे. मी चेकअप करून येते पण मला काही नाही. आणि ग्लुकोमा झाला तेव्हा माझ्या डोळ्यातला आश्रय बंद झालं होतं. तर मला ना खूप वाईट वाटायचं. नाही तर बापू दिसले की आपल्याला सगळ्यांना माहिती की आपल्या लगेच डोळे भरून येतात. मला डोळ्यात पाणी यायचं नाही. मी म्हटलं बापू मी एवढी हे झाले का वृक्ष झाले का की मला आता मी भावच उरला नाही का असं बापूंनाच मी विचारायचे की माझ्या डोळ्यात काही आहे येत नाही आश्रय वगैरे म्हणून. पण बापूंनी माझ्या माझ्या दोन्ही डोळ्यांची ती संकट घालून तुझी खूप ऋणी आणि वृद्धा तुझा मी किती ऋणी झालो. हरिओम श्री राम वंदन्य नाथ सवे नाथ सवे नाथ सवे.